प्रुडंट मिडियाच्या हॅलो करियर या कार्यावळीत तुमचे सगळ्यांचे स्वागत आयचा विषय असा करियर इन एनिमेशन आणि याविषयी मार्गदर्शन करुरुप्रसाद भेट स्वागत तुमच्या या कार्यावळीत आम्ही खुपदा ऐकतात एनिमेशन हो शब्द mm -hmm. वेगवेगळ्या तर आणि आयच्या काळात खूप वारंवार नवीन शब्द जो आमच्या तो पडतो एनिमेशन पण एनिमेशनाविषयी तशी सर्वसामान्यां माहिती नेमकं म्हणाऱ्या एनिमेशन म्हणजे सोपे भशेन सांगपाचे म्हणजे किंवा असं की कि एक खचं ऑब्जेक्ट असा किंवा एक वस्त असे मोशन देतात आणि ते मोशनाक हावभाव देतात आणि तातुतल्यानंतर एक बरीशी फिल्म तयार जाता स्टोरीच्या वस्तू ना ना ती ah, okay. खरी असे सो एनिमेशन म्हणतात खरी वस्त तुम्ही ॲड करू शकता तसे काय ना पण मोस्टली जे इमेजिन करतात आणि ते तुम्ही शकना नॉर्मल जे कॅमेरा असतात दाखवू शकना तातून सो तुम्ही ती ऍड करतात गोष्ट फिल्मान आणि ती तुम्ही लोकांच्या मुखार मांडतात आणि ती हॅज भास निर्माण करतात की ती खरी तशी असा म्हणून म्हणजे एक आभासाची हा हा इल्युजन शे जा, तयार जाते माया अशी बरोबर बरोबर म्हणजे जे आम्ही म्हणताल ते फिल्मांक मायावी जग म्हणताल जरी ते मायावी जग असे खरे मनशा खरी असतात पण अॅनिमेशन हे खऱ्या अर्थात मायावी जग की जर तुमका लिमिट ना लिमिट कि ना। नाही तुम्ही करपाक शकता आपले कल्पनेच्या तुमची तु... जितली कल्पना शक्ती असा तितली तुम्ही ते करपाक शकता हे तुम्ही जे मळा पय जेना तुमचीच तुमच्याच कंपनीन एक जे ॲनिमेशन एक हा रिवेंजल म्हणून नाव त्याचे केला त्या मी आता पळोया आणि त्याच्या ऑफ ॲनिमेशन अशी नेमकी आमका कल्पना कळटली शर Uh, जर आता आम्ही हे फिल्म पळली आणि त्याच्या उपरांत आमचं कळ असेल की अॅनिमेशन म्हणजे किती हे हो एक प्रकार झाला हा एक प्रकार झाला तर अॅनिमेशनचा होच एक प्रकार असा का एक खूप वेगळ्या वेगळ्या प्रकार असतो नाही अॅनिमेशन नाही एक्चुअली मोस्टली किती असतं तीन टाईप त्याचे डिवाईड केले असतं एक म्हणजे ट्रेडिशनल अॅनिमेशन जे आम्ही पारंपरिक कलाकृती यूज करून जे करतात म्हणलं की नाही ट्रेडिशनल ट्रेडिशनल म्हणजे किती असतं की जे पेन्सिल स्केचिंग यूज करून करतात किंवा ग्रेफाईट पेन्सिल असतात ते यूज करून करतात आणि तातुतल्यान एक बरी स्टोरी लाईन तयार जाता फ्रेम बाय फ्रेम त्याचे एक्शन्स हावभाव एक्सप्रेशन ते सगळे आणि ते जे सिक्वेन्सन जे म्हणतात आणि ते प्ले करतात एट पर्टिक्युलर स्पीड एक फिल्म निर्माण जातात उदाहरण उदाहरण म्हणजे जे टीव्हीचे कार्टून पण मिकी टॉम माऊसात टॉमेंजेरी असा ती सगळी ट्रेडिशनलच्या अंडर येतात उपस्थित त्याच्या उपरून एक असं ते म्हणतात स्टॉप मोशन स्टॉप मोशन किती असतं की एक सेकंडात ट्वेंटी फोर फ्रेम्स असतात तो ट्वेंटी फोर फ्रेम्स जे जे एक सेकंडात तुम्ही घालतात त्यातुतल्या जो मोशन क्रिएट जाता इन स्टॉप मोशन तुम्ही किती करता इच फ्रेम बाय फ्रेम तो मोशन चेंज जो एनिमेटर मेन असत आणि ती इच फ्रेम तुमका कॅप्चर करची पडता विथ द हेल्प ऑफ कॅमेरा जो फोटोग्राफी कॅमेरा असतात आणि तो तुम्ही जे सिक्वेन्स घालतात आणि ते प्ले करतात त्यांना जी फिल्म तयार जातात त्या स्टॉप मोशन एनिमेशनचे म्हणतात ओके आणि थर्ड जी का from like, hmm. जीफुल जीफुल ती तिका म्हणतात कंप्युटर जनरेटेड एनिमेशन तातून किती असतं की नावाप्रमाणे जे फुल कंप्युटरचे तयार करत असतं ती फ्रॉम स्टार्टींग टू एंड म्हणजे प्री प्रॉडक्शन प्रोडक्शन आणि जे पोस्ट प्रोडक्शन ते सगळे प्रोसेस कंप्युटर जनरेटेड असतं फुल ओके उदाहरणं देऊ हे तीन हे करता असताना स्पष्ट असताना फर्स्ट जे हांवें तुम्हाला सांगलें की ट्रेडिशनल एनिमेशन तातूंत किती आसता फर्स्ट एक असं ते फुल एनिमेशन फुल एनिमेशन मिन्स फ्रॉम फ्रेम वन टू फ्रेम लास्ट फुल टोटल एनिमेशन असतं म्हणजे जे टीव्हीवर पतात मी की टॉम किंवा जेरी जे पण ते फुल कंप्लीट एनिमेशन दुसरे जो प्रकार असा तो असा लिमिटेड एनिमेशन लिमिटेड एनिमेशन म्हणजे आता इंटरव्यू चालू असा मधीच जे आमचे नाव येतं मधीच तुमचे नाव येतं अँकरचे नाव जो गेस्ट त्याचे नाव थोड्या टायमा खातून ते एनिमेशन असतं ते म्हणतात लिमिटेड एनिमेशन किंवा न्यूज चालू असताना सकल स्क्रोलर जाता साईडीन बारीकश प्रोडंटाचा लोगो येतात पण बरोबर ते लिमिटेड ॲनिमेशन तिसरं एक असतं ते म्हणजे म्हणतात ते लाईव्ह ॲक्शन एनिमेशन लाईव्ह ॲक्शन ॲनिमेशन किती जाता की तुम्ही जे फुल शूट करतात नॉर्मल जो कॅमेरा असतात फुल शूट करप आणि तातुतला एक पार्ट मिन्स एक कॅरेक्टर किंवा झाडं ना आणि आणि ते हॅन्ड्रोन ओके ते हँड्रॉन तातून तुम्ही घालतात आणि तसंच एक पार्ट जाता म्हणजे लाईव्ह ऍक्शन एनिमेशन ओके okay. हे तीन प्रकारचे एनिमेशन ना हे फर्स्ट जो एक्सप्लेन इट कम्स अंडर ट्रेडिशन ओके okay. सो सेकंड असा स्टॉप मोशन एक्सप्लेन केले पहिले त्याच्या स्टॉप मोशन एक म्हणजे आता पपेट एनिमेशन पपेट म्हणजे कटपुतली असत ते यूज करून करतात दुसरे प्रकारचे कटआउट एनिमेशन म्हणतात कटआउट म्हणजे पेपर असा ताजे तुम्ही किंवा म्हणतात ते स्केचिंग करत आऊटलाईन त्याची ते कट करतात फ्रेम बाय फ्रेम मिन्स आता समजा माझा हात असं असा फुडल्या फ्रेमान असं येतल असं येतो सो त्या तीन फ्रेमी झाल्यात तिन्ही फ्रेमी ड्रॉ करत मागीर कट करत ते कट करून जे तुम्ही सिक्वेन्सन जे घालतात त्यांना त्याची फिल्म तयार जातात त्याला कट आउट एनिमेशन म्हणतात सो आणि थर्ड असा ते मॉडेल एनिमेशन म्हणून एक असं ॲनिमेशन एनिमेशन म्हणजे किती जातं एक तर लाईव्ह शूट केलं तुम्ही लाईव्ह शूट करत किती असतं एक मॉडेल असतं बेराचं मॉडेल बेराचं मॉडेलला तुम्ही एनिमेट करतात फ्रेम बाय फ्रेम तो ॲक्च्युअल एनिमेट तुम्ही एक शूट तो केला एनिमेटर मातस हात हल पाय परत क्लिक करतात परत थर्ड टाईम तसेच सेकंड फोर्थ टाईम फिफ्थ टाम तसेच करून जे कंप्लीट एनिमेशन तयार जातं ते म्हणतात ऑब्जेक्ट एनिमेशन किंवा मॉडेल एनिमेशन तुम्ही किंगकाँग मुव्ही ऐकला असतली जी ओल्ड आशिली जा ती न्यू न थर्टी थ्री आलेली ती तातून एक भालू ओल्ड यूज केला गोरिल्ला तो ताज एग्जांपल एक बरं एक्झांपल म्हणलं ती ब्लॅक अँड व्हाईट फिल्म ओके जे तिसरे प्रकार जो असा म्हणजे कंप्युटर जनरेटेड एनिमेशन तातून किती आता की तुम्हाला पहिले एक्सप्लेन केलं फुल प्रोसेस कंप्युटरचे जाता तातुनी दोन कॅटेगरीज टू डी आणि एक थ्री डी टुडीन किं की जी इमेज असते किंवा जो ऑब्जेक्ट असतं तो फ्लॅट असतं टू डायमेन्शनल एक्स एण व्हा सो तो आम्ही घेतात आणि त्याका हावभाव देतात एक्सप्रेशन देतात आणि त्याची फिल्म तयार जातात ते झालं टू डी एनिमेशन दुसरे असं ते थ्री डी एनिमेशन थ्री डी एनिमेशन किती असतं ते थ्री डायमेन्शन असतात आणि जो आता रियल एनवारमेंटात जो फील येतात तो तातून असता मग चारही वाटेन ते ऑब्जेक्ट फील करू शकता टुडीन किंवा असतं फक्त फ्लॅट असतात दोनच फ्रंट आणि सॉरी टॉप फ्रंट आणि इन दिसत झालं म्हणजे त्या प्रकारे ड्रॉ करीत झालं पण तितलं काय असा थ्री डीन किती तुम्ही चारही वाटे ते शकता पोवता म्हणतात थ्री डी एनिमेशन थ्री डी हाली जी फिल्म येतात लाईक फ्रोजनही आय फेमस फिल्म ती थ्री डी एनिमेशनची फिल्म ओके तातून फुल सॉफ्टवर्स मिन्स जो मॉडेल असता मॉडेल त्याचे कलरींग करप एक्सप्रेशन दिवप सगळ्यांनी मुवमेंट तें ते सगळे कंप्युटर आसता असतात थ्री डी सॉफ्टवेअर्स ओके पण असं म्हणू शकता की एक, एक ना ना था था एनिमेशन आसा ती तर व्हडली इंडस्ट्री असा एक जाल्यार नर दुसरी गजाल अशी असा की जे वेगवेगळे इंडस्ट्री असतात तातूंत एनिमेशनचो भाग असा सारखे सारखे त्यांना हे जे वेगवेगळे फिल्ड्स असा की एक बरो एनिमेशन करपी खंयच्या खच्या खंयच्या खंयच्या लेवलाचेर काम करू शकता फिल्डान काम करू शकता आता एक समजा एक भुगं बाहेर सरता एक इंस्टिट्युशनातल्या एनिमेशन शिकून तो मल्टिपल इंडस्ट्री असा लाईक फिल्म फिल्म इंडस्ट्री असा एनिमेशन इंडस्ट्री किंवा जे कार तयार करतात बिल्डींग बांधतात अशी खूपशी इंडस्ट्री असतात तुम्ही प्रत्येक फिल्डात कसे कसे काम असं हां ते सांगता समजा तुम्ही एनिमेशन फिल्डान गेले तर मॉडल आर्टिस्ट किंवा स्केचिंग आर्टिस्ट कलर ग्रेडिंग करटिस्ट असं पण न्ही तसे किंवा एनिमेटर एनिमेटर मग एक काम किती करता की त्या हावभाव मुवमेंट सगळे देतात ते असे वेगळे डिव्हिजन्स असतात तातून सो तातून तो वचपाक शकता दुसरे म्हणजे असं फिल्म इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्रीन आले वी एफ एक्स किंवा जे एडिटींग मधी ट्रान्झिशन्स बी घालतात ते थोडे एक एकदा थ्री डी असतात ते आमक नॉर्मली कळना पण जो त्या फिल्डान कोण काम करता ते खबर असता तुम्ही किती म्हणतात ते मुव पहिली असतात स्टार्टींग कार वय माउंटेन कार था था... आ, आ, ती कार कारचुली थ्री डी असता सो तसले काम खूप असतं तातून आले इंडस्ट्री इंडस्ट्रीज व्हडले व्हडले कार इंडस्ट्री आता एक कार मॉडेल केलं तयार ती कार कशी दिसतली या रोड कंडिशन ती कशी म्हणजे चलतली स्पीड ब्रेकर आयोग तातून ती बंप जाता जम्प जाता ती कितल्या हायटीचे जातली किती जातले ते सगळे तुम्हाला पहिली कळना सो so, त्या थ्री थ्रीडीचा आधार घेतात सो so, तातून तुम्ही किती करतात की तसं करता सेम मॉडेल तुम्ही तयार करतात सेम डायमेनशन घेऊन आणि त्यांचे वेगळे सॉफ्टवेअर असते इंडस्ट्रीचे तातून ते घालून सिम्युलेट करतात सिम्युलेट म्हणजे तो सॉफ्टवेअर रन करप आणि जो ॲक्च्युअल एनवारमेंटात जशी कार कारली तशी ती कार येता आणि सगळं टेस्टिंग शकता म्हणजे इवन हांवें अशें ऐकलं की एखादं बिल्डर जर घर दिता वॉक घरात कडेन डेमो शकता की, की। तुम्ही प्रत्यक्ष घरांत वता आणि प्रत्यक्ष आपल्या डायनिंग रुमान वता किंवा बेडरुमात वता हा प्रत्यक्ष फील तुमका दिवपाक शकता म्हणजे एखादो आर्किटेक्चराचे त्याचे जे बाणावळ मानावळ असा ती सर्वसामान्यांक कळना पण आपण भीतर होता कारण किती हे सगळे गजाली आणि त्यातून मग खूप वडलं स्कोप एक्चुअली खूप स्कोप असतो त्यातून किती कन्स्ट्रक्शन एव्हरी चालूच असतं आणि दिसन दिस लोकांना न्यू घर बांधपाचे असतं आम्ही खंय फॉरेनाक पहिलं असेच घर आपल्याक जाय ते सगळ्यांचे चालू असतं आणि हॉबी असतं थोड्यांक आणि बघा आता काळजी हॉटेल इंडस्ट्रीनी हाय हाय मी आपरी इंटीरियर असे सुट्स असे स्विमिंग पूल असतले गार्डन असे असतले ते सगळे जर तुमका दाखवपाक जाय तर 3D चा आधार जाय म्हणजे तुम्हाला किना आता की एक्झाम्पल देऊ पाचे समजा तुम्ही घर बनला आणि घर तुमका आवडून तण मेजर चेंजेस करपाक जाय तण तुम्ही करपाक शकना ना ते जर पहिले तुम्ही आर्किटेक्चर जन प्लॅन तयार करून तुमका दिता आणि तन्ना जर तुम्ही तो 3D चा आधार घेऊन जर तुम्ही करीत तन्ना कितें आता तुमकां कळटा खंय फ्लॉस आसा खंय कितें मिस्टेक आसा कलर आपल्याक ना कलर चेंज जावपाक जाय कारण हे सगळे गजाली प्रत्यक्ष पळयल्या उपरांत सुटे सुटे जर आमकां सांगले तांबडो रंग आसतलो किंवा अशें स्ट्रक्चर आसतलो तें तुजें लक्ष दिना सर म्हाका दिसता ही जी इंडस्ट्री आसा किंवा विशेष करून तुमी थ्री डी म्हटले ते खूब वाडटले कारण घरा बांदपाचे प्रमाण खूप जाला आणि प्रत्येकाक आता फुडें फुडें दिसतले की आपण जे घर बांदता ते खूप आपल्या आपल्या मनासारखे जाऊन जाय किंवा ते त्यातल्या आपल्या खूप कळपाक जाय सो ही इंडस्ट्री वाढत घेतली अशी तुम्हाला दिसतं गोव्यान जेव्हा तुम्ही विचार करता तुम्ही गोव्यान तयारीना इन्स्टिट्युशन तुमच्या असा आणि तुम्ही काम करतात थंय तर गोव्यान जो ह्या फिल्डान जो स्कोप असा त्या स्कोपाकडे तुम्ही कशा पळतात खंयच्या फिल्डान असा आणि खंयच्या संदर्भात तुमकां अशें दिसतं की आता स्कोप असा पण अशी खंयची फिल्डां आसा जी आनी आमी एक्सप्लोर करूं येता अशें तुमकां दिसता गोयात किती असा की इन्स्टिट्यूट आला लास्ट टू ठाऊसंड एट टू ठाऊसंड नाईन त्या टायमार इंस्टिट्यूट आला पहिली गोयात नश गोयात कोणाक जर एनिमेशन करत जर वडाले म्हणजे पुना न बेळगाव त्या सारखे गोयात हल्लीच्या टायमार किती आला की हळू थोडा प्रोग्रेस जाता मीन्स त्या फिल्डात भाय भायलातल्यान लोक येऊन थोडे इंस्टिट्यूट घालतात लाईक आमच्या हरिणा असा तसेच मडगाव नवेली म्हणून असा फ्रेम बॉक्स म्हणून एक इन्स्टिट्यूट असा देन पर्वरी आर्ट्स अँड एनिमेशन इंस्टिट्यूट आसा सो अशी इंस्टिट्यूशनं आसा थं भे शिकतात इवन महाराष्ट्रातल्या सुद्धा भरगे येतात सावंतवाडी बी साइड असा पण थंच्या सो जाता किती की गोयात पहिली स्कोप कमीच आशिल् आता हळूहळू किती आलं की स्कोप वाढत आसा आणि दुसरे म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट वाढल्या म्हणजे थोडे खूपशे लोक फ्रिलँसिंग करतात फ्रीलेंसिंग म्हणजे किती असतं की प्रोजेक्ट हाताळप नॉट थ्रू कंपनी सेल्फ आपणच